तर सलाद तुम्हाला कसा वाटला पापलेटचा रस्सा? नक्कीच कमेंट करा कसा वाटला पापलेटचा रस्सा. बघा मस्त आंबा टाकलेला आहे, बघा मी आंबा कैरी कैरी बोलता तुम्ही. चला इकडे आता आपला पॉपलेट फ्राय, रवा पॉपलेट फ्राय रेडी आहे. तर तुम्हाला कसा वाटला आपला रवा पॉपलेट फ्राय नक्कीच कमेंट करा. ब्लॉग आहे ना, ब्लॉग म्हणजे रेसिपीला राईट रात्रीचा ब्लॉग करते शूट, कारण की आता काय कुठे गेलो पण नाही, घरातच होतो. तर विचार केला आपण जी मच्छी आणली होती त्यातला पॉपलेट आहे, बघू शकता इकडे. हा बघा मस्त एक पॉपलेट घेतलेला आहे मी, हा बघा. आणि हा असे कटिंग करून का घेतलेले आहेत, कारण की आपल्याला याचा मस्त रस्सा बनवायचा आहे. तर ही सगळी तयारी आहे बघा. हा बघा मस्त आंबा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंबा टाकून रस्सामध्ये. हा तर आमचा जम फेवरेट आहे. तर आता कसं सीझन वाईज भेटत नाही आंबे, कधी कधी भेटतात. तर मी ओला दिसला म्हणून सांगितलं घ्या एक, आपण एक रस्सा बनवूया आणि हे सगळे साहित्य बघूया. बघा इथे, बघा इथे आपली हिरवी पेस्ट म्हणजेच अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची हिरवी पेस्ट करून घेतलेली आहे. दुसरा बाकीचा लसूण ठेसून पण घेतलेला आहे. आणि इकडे एक टॉमॅटो घेतलेला आहे, एक आंबा, थोडी कोथिंबीर आणि मस्त पॉपलेट. तर चला आता आपण रेसिपीला मस्त सुरुवात करूया. चला सगळ्यात पहिले आपण मस्त तेल टाकून घेऊया. तर हा झटकन पटकन होणारा रस्सा आहे, तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा लास्ट पर्यंत. चला तर बघा, सगळ्यात पहिलं आहे ना आपल्याला थोडंसं लसूण ठेसलेलं आहे तो टाकायचं आहे. म्हणजे 3-5 ते 6 पाकल्या, म्हणजे 3-4 टाकलं चालतील. पण कोणाकोणा जास्त आवडतं तर तुम्ही टाकू शकता. एवढा मी टाकून घेतलेलं लसणाच्या पाकल्या. आपलं जे हिरवं वाटण आहे म्हणजे मिरची लसूण अद्रक हा टाकायचा आपल्याला. 1.5 चमचा टाकूया, पॉपलेट एकच आहे ना म्हणून बस होईल. त्याला आता मस्त छान आपल्याला मिक्स शिजवून घ्यायचं बघा. मस्त शिजवलं वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. लसूण पाकलेलं वास आला पाहिजे. आपल्या ह्याच्यात आहे ना एक मस्त टमॅटो ॲड करायचं आहे. एक शेत असेल अन्नस आंबापुरती लवकर टाक मला बघ. आपल्याला थोडासा टोमॅटो पण आहे ना मस्त थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं छान. आणि मी हा असा टोमॅटो जास्त जाड मुद्दाहून कापलेला, कारण की आम्हाला खायला आवडते ना, त्यासाठी मी असा टाकते. नाही तर तुम्ही याची पेस्ट पण करू शकता मस्त छान. चला आता टोमॅटोला पण मस्त छान पाणी सुटलेलं आहे थोडंसं हलकासा. आणि आता मी आपले अग्री मस्त मसाले टाकूया. चला टाकूया हळद, त्यानंतर आपला काय झाला अग्री लाल तिखट मसाला. मी 1.5 टाकते, कारण की एकच पॉपलेट आहे ना. कमीच टाकूया, आपल्याला कमी याच करायचं आहे, जास्त नाही, कारण की एक पॉपलेटला बस होईल. कलर येण्याकरता फक्त कलरसाठी काश्मीरी रेड पावर मसाला टाकते. मस्त चवीपुरता मीठ. तर आपल्याला आता छान कलर पुन्हा एकदा आहे ना मस्त मिक्स करून घ्यायचं. मसाल्याचा वास कुठेपर्यंत थोडासा मस्त मसाल्याना वास आला ना, लगेच आपल्या याच्यामध्ये पॉपलेटच्या तुकड्या ॲड करायच्या मस्त छान. तर चला आता मसाले पण आपण आहे ना 2 मिनटं परतून घेऊया पहिले चांगले. चला मस्त
तर आता आपल्याला याच्यामध्ये आहे ना मस्त एक आंबा पण टाकायचा आहे लगेच थोड्या वेळात. फक्त एक उकळी येऊ द्या थोडीशी हलकीशी, मग आपण लगेच आंबा पण टाकूया. चला चला इकडे बघा मस्त मेका आंबा कापून घेतला, लगेच खाल्ला पाहिला मी आंबा. तर चला आता बघू शकतो छान उकळी पण आलेली आहे आपल्या रसाला. तर आता आपण याच्यात आंबा टाकूया. चला रसा तर आपला ठेवलाच आहे इकडे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त भाजलेलं सुकं खोबरं ऍड करायचं. आपला नंतर डकेन जेव्हा थोडं हलकं शिजेल तेव्हा, जास्त नाही शिजून घ्यायचं पटकन. आता लगेच भाजलेलं सुकं खोबरं ऍड करायचं बघा मस्त. थोडस रस्सा घट्ट होऊन आता टाकायचा आपल्याला. आता मस्त छान हलक्या आता एकदम थोडं छोट्याचं तुटतो. हा पॉकेटला एकदम तुटपी करायला लागते, सामने करायचं. पॉकेट लगेच मोडतं असं तुकडे आहे ना आपली, मोडते बघा. थोडी गॅस फास्ट करते मस्त मी. आणि आता थोडंस एक उकळी घ्यायची, आपला रस्सा तयार होणार आहे मस्त छान. दाखवते रस्सा तयार झाल्यानंतर आता कोथिंबीर ॲड करायची आहे. बस फक्त कोथिंबीर टाकायची आहे, मग आपला रस्सा तयार. चला आता मस्त छान आपल्याला वाटणारसुद्धा उकळी आलेली बघू शकता. आता आपल्याला टाकायची आहे मस्त कोथिंबीर, गार्निश करायला कोथिंबीर टाकायची आपल्याला छान. कायच नाही असं घातलायचं नाही, आता आपली तुकडे आहे ना ही अशी राहणार नाही बघा. सगळं तुकडे कशी आहे मस्त प्लेटची तुकडी अशी घाली बघा. जर आपण घाटलेली तिला सरकार चमच असं केलं तर तुटतात ते. तर आता आपला रस्सा पण मस्त छान घट्ट झालेला आहे बघा रस्सा. आता आपण गॅस करूया बंद. असं तर बघितलं आपला पॉपलेटचा आता बघू शकताय मस्त आणलेला आहे चकचकीत पॉपलेट आणलेला बघा. चकचकीत साईज बघा कशा बघा. हे बघा माझा हा जो आपला वेजिटेबल कापायचा कटी आहे ना तेवढाच आहे बघा. बोर्ड आहे ना ह्याचा एवढाच आहे बघा साईज. असं मग उलटा पकडलं आहे मग साईज तुम्ही. तर मी असं अशा प्रकारे मस्त मस्त क्लीन केला, आता स्वच्छ धुवून घेते आणि भेटते. आणि हा आपले फिश कटिंग म्हणजे पॉपलेट कटिंगची व्हिडिओ मी आपल्या स्क्रीनवरती ऍड करते. आता मस्त मी छान असा पॉपलेट साफ करून घेतलेला आहे, धुवून वगैरे घेतला, स्वच्छ क्लीन केला आणि असा कट केला मस्त छान. तर हा तर आता मसाला आपल्याला लावायचा आहे. त्याच्या अगोदर आपण आपला रस्सा बघूया आता कसा तडी आले ते. छान असा आपला रस्सा झालेला आहे मस्त बघा, जाड झालेला असा मस्त आंबा. तर तुम्हाला कसा वाटला आपली ही रेसिपी पॉपलेटचा रस्सा, नक्कीच कमेंट करा. तुम्हाला ग्रेव्ही एकदा परत दाखवते मी कसे झाले ते. हे बघा ग्रेव्ही. चला आता आपण साखरचा ठेवलायचा नाही तर ते तुटून जाईल. आता आपण ठेवूया. आता रस्सा तर झाला आणि पॉपलेटला पण मस्त आपला मसाले सगळे लावून झाले आहेत. आणि माझा उंदीर बाग असा येतो हवेला याला पाहिजे स्टफ पॉपलेट. पॉपलेट बघले भूक लागले. हा त्याला स्टफ पॉपलेट पाहिजे होता पण तेवढा मला एकदम परफेक्ट अजून येत नाही तर तो सांगे बनवा मम्मी. हा बघा मस्त. तर चला आता आपण याला जरा 5-10 मिनिट ठेवूया ना जरा बाजूला आणि मग मस्त फ्राय करायला घेऊ. तर चला तुम्हाला कसा वाटला पॉपलेटचा रस्सा, नक्कीच कमेंट करा. कसा वाटला पॉपलेटचा रस्सा? बघा मस्त आंबा टाकलेला आहे बघा. मी आंबा कैरी कैरी बोलता तुम्ही, आम्ही आंबा बोलतो ना हो. चला नक्कीच कमेंट करा कसा वाटला पॉपलेटचा रस्सा, मस्त आंब्याची फोड आणि मस्त तुकडी. चला मस्त झालं याला, अर्धा जास्त झालं ना. आणि आता इकडे घेतलाय मस्त मी रवा, ह्याच्यामध्ये मस्त आपले मसाला हळद सगळं मीठ वगैरे टाकले आणि आज ह्याच्यात आहे ना कॉर्नफ्लोअर वापरले. बघूया कसा होते, ट्राय करूया ना. नेहमी आपण बाकीचे तांदळाचं पीठ यूज करतो याच्यामध्ये वापरतो. तर आता आम्ही बघतो कॉर्नफ्लोअर कसं, आम्ही एकदाच अगोदर ट्राय केलेलं असं वाटते मला. तर चला आता बघूया आपण कसं होतं. आता मी लाईन्स तर करून घेतलेल्या आहेतच. आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये मस्त.
एका साईडतून एका बाजूने कसं झालं आहे ते मस्त छान झाले की नाही झाला मी ह्याचा वापर करते. दोन वजन आहे आपले. चला इकडे आता आपला पॉपलेट फ्राय रवा पॉपलेट फ्राय रेडी आहे. तर तुम्हाला कसा वाटला आपला रवा पॉपलेट फ्राय नक्कीच कमेंट करा आणि खूप जास्त जास्त शेअर करा. तर चला तुम्हाला कसा वाटला इकडे पॉपलेट फ्राय रवा पॉपलेट फ्राय. तर जर आवडला असेल तर नक्कीच जास्त शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. ते बघू शकता आपलं डन आहे पॉपलेट. चला आता मस्त छानशी डिश सर्व करूया. आता हंच बसलाय खायला. टेस्ट करून सांगा कसं आहे. मस्त मजा पॉपलेट एन्जॉय करतोय कसा माझा पिल्लू. तर चला आता काय आपल्या इथे पॉपलेट फ्राय पण रेडी आहे. आपला पॉपलेटचा रस्सा सुद्धा रेडी आहे. तर ब्लॉग आहे ना आता मी इकडेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग. हंची पण जेवामध्ये बिझी आला. तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग म्हणजेच पॉपलेट फ्राय आणि आपला पॉपलेटचा रस्सा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा पण विसरू नका. बाय.